या बातमीचे प्रायोजक आहे हे रिप्लेसमेंट सेंटर अँड सर्व्हिसेस। बाळूमामा यांच्या पालखी तळावरून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण असा अपघात झाला असून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीप आणि ट्रॅक्टर या दोन वाहनांमध्ये हा अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रॅक्टरची चाके तुटून पडली तर पिकअप जीप देखील पलटी होऊन या दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही, परंतु 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। पुण्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे बाळूमामांची पालखी मुक्कामी आहे। या पालखीचे बाळूमामांच्या तळावर जाऊन दर्शन घेण्यासाठी सोलापूर येथील करमाळा तालुक्यातील भाविक या ठिकाणी आले होते। पालखी तळावरील पंगत आणि धार्मिक विधींचा कार्यक्रम झाल्यानंतर हे भाविक पुन्हा आपल्या गाडीतून कामाल्यांकडे आपल्या घरी निघाले। दरम्यान घरी जात असताना नावरे तळेगाव धमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाटात या पिकअप जीपचा आणि समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर मध्ये जोरदार धडक झाली। दरम्यान या दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी भीषण होती की या घटनेत पिकअप जीप पलटी झाली तर ट्रॅक्टरची चाकेही तुटून पडली। तसेच अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। ट्रॅक्टर चालकानं चुकीच्या दिशेनं आपले वाहन आणल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालकानं घटनास्थळावरून पळ काढलाय। सोलापुरात प्रथमच घेऊन आले आहे सागर राऊत बंधूंचे नॉन सर्जिकल हेअर रिप्लेसमेंट सेंटर अँड सर्व्हिसेस। पुरुष आणि महिलांसाठी कोणत्याही वेदना न होता एका तासात केस मिळवा। हेअर पॅच, हेअर बॉन्डिंग, ग्लो पॅच, क्लीन ऑन पॅच आणि हेअर विंग फक्त 7,999 पासून। तसेच हेअर पॅच सर्व्हिसिंग फक्त 499 मध्ये उपलब्ध। कोणतेही साइड इफेक्ट नाही, 100% नैसर्गिक केस। आजच आमच्या हेअर स्टुडिओला भेट द्या। आमचा पत्ता आसरा ब्रिज दत्त मंदिर जवळ डी मार्ट रोड जुळे सोलापूर आणि कोळीगिरीनगर झक्कास हॉटेल मजरेवाडी सोलापूर। फ्री डेमो साठी आजच संपर्क करा 95111653 37 आणि 86 00 99 18 14।